नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांपासून तीन प्रकारच्या खूप साऱ्या पौष्टिक कोशिंबीर. कोशिंबीरसाठी आपण तडका बनवणार आहोत. या स्पूनच्या मापानं मी 3 ते 4 स्पून तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाले तर सर्वात प्रथम आपण 3 प्रकारच्या कोशिंबीरसाठी मी साधारणतः 1.5 टीस्पून मोहरी आणि 1.5 टीस्पून जिरे घेतले. जिरे मोहरी आपल्याला तडतडून घ्यायची आहे. 1.5 टीस्पून पांढरे तीळ घेतलेत. 2 चिमूट हिंग, 5-6 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या छोट्या छोट्या साईजमध्ये. यांना छान आपण तेलात गरम करून घेऊया. थोडासा कढीपत्ता. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडी हिरवी कोथिंबीर. तर आपण 3 प्रकारच्या कोशिंबीर बनवणार आहोत, तर त्याकरता मी हा तडका तयार केलेला आहे. आता आपण हा तडका या बाउलमध्ये काढून घेऊया, कारण कोशिंबीर बनवायला वेळ लागणार आहे, त्यामुळं तडका आपला जास्त करपण्याची शक्यता असते. त्यामुळं मी याला बाउलमध्ये काढून घेते. तर आपण सुरुवातीला फ्रूटची कोशिंबीर बनवणार आहोत. तर माझ्या घरामध्ये हे फ्रूट्स आहेत, त्यामध्ये मी पपई घेतलेली आहे थोडी, थोडासा चिक्कू पपई चिक्कू साली काढून घेतलेला आहे. त्यानंतर एक अंजीर मी असं कट करून घेतलं, थोडेसे डाळिंबाचे दाणे घेतलेत आणि द्राक्षे नाही आहेत म्हणून मी काळे आणि पिवळे मनुके घेतलेत. तुम्ही द्राक्षे घालू शकता, याशिवाय तुम्ही आंबा, त्यानंतर पेरू, सफरचंद, जे घरात फळं असतील ते यामध्ये घालू शकता. मी एक बाउल घेतला आहे, सर्वात प्रथम त्यामध्ये पपई घालूया, चिक्कू घालूया, अंजीर घालूया, डाळिंब घालूया, किशमिश घालूया, अर्धा टेबलस्पून साखर घालूया, टेस्टनुसार मीठ, 1 टेबलस्पून दही घालूया, हे घरचं दही आहे माझं, थोडीशी भाजलेली जिरेची पावडर. आता आपण याला छान चमच्यानं मिक्स करून घेऊया. तर ही कोशिंबीर खायला खूप सुंदर लागते आणि लहान मुलं मोठी माणसं आपण एका वेळेस जास्त फ्रूट्स खाऊ शकत नाही, त्यामुळं तुम्ही अशा प्रकारे कोशिंबीर बनवून एकाच वेळेस जास्त घटक आपण खाऊ शकतो. आता आपण यामध्ये 1 चमचा फोडणी घालूया आणि फोडणी घातल्यानंतर आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर यामुळं काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये जातात, याचा आपल्याला खूप फायदा होतो. तर आपली ही फ्रूट कोशिंबीर तयार झालेली आहे. आपण हिला थोडीशी वरण हिरवी कोथिंबीर घालून गार्निश करूया. दुसरी आपण फळभाजीची कोशिंबीर बनवणार आहोत. तर घरातील लहान थोर मंडळींना काही भाज्या खायला आवडत नाही, तर अशा प्रकारे आपण कोशिंबीर बनवून त्यांना त्या देऊ शकता. तर या कोशिंबीरचा फायदा एकच होतो, खूप सारे पौष्टिक घटक एकाच वेळेस आपल्या शरीरामध्ये जातात. तर यामध्ये मी 1 लाल टोमॅटो कट करून घेतला आहे, थोडंसं गाजर किसून घेतलं आहे, थोडीशी काकडी साल काढून कट करून घेतली, 1 कांदा बारीक कापून घेतला आहे आणि दुधी भोपळा मी असा किसून घेतलेला आहे. रिकाम्या बाउलमध्ये मी टोमॅटो घातला आहे, दुधी भोपळा, गाजर घालूया, याशिवाय तुम्ही बीट जर असेल तर बीटसुद्धा किसून घालू शकता, कांदा किंवा मुळासुद्धा किसून घालू शकता यामध्ये, काकडी, 1/2 टेबलस्पून साखर, 2 टेबलस्पून दही, थोडीशी भाजलेली जिरे पावडर. आता आपण याला चमच्यानं छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण शेवटी यामध्ये फोडणी घालूया. तर 1 टेबलस्पून मी फोडणी घातली आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि पुन्हा छान याला आपण मिक्स करून घेऊया. तर फळभाज्या कोशिंबीरमध्ये मी मीठ घालायचं विसरले होते, त्यामुळं मीठ घालत आहे आणि पुन्हा छान आपण याला मिक्स करून घेऊयात. आपली ही फळभाज्यांची कोशिंबीर खाण्यासाठी रेडी आहे. आता आपण तिसरी कोशिंबीर बनवणार आहोत, ती सर्वात पौष्टिक आहे, कारण ही पालेभाज्यांची कोशिंबीर आहे आणि फळभाज्या फ्रूट्सपेक्षा पालेभाज्यांची कोशिंबीर सर्वात जास्त पौष्टिक आहे.
आता आपण यामध्ये थोडीशी पालक मी धुवून कट करून घेतली, थोडी हिरवी कोथिंबीर पण धुवून कट करून घेतली आणि थोडा पत्ताकोबी धुवून कट केलेला आहे. एका बाउलमध्ये सर्वात प्रथम आपण हा पालक घालूया. याशिवाय तुम्ही मेथीची भाजी किंवा कांद्याची पात, लसणाची पात घालू शकता. यामध्ये पत्ताकोबी घालूया. भाज्यांचं पण तसंच होतं, घरातील मंडळींना काही भाज्या आवडतात काही आवडत नाही, तर अशा प्रकारे आपण कोशिंबीर बनवून त्यांना देऊ शकतो. 2 टेबलस्पून दही घालूया, 1/2 टेबलस्पून साखर, भाजलेली जिरे पूड. आता आपण हिला छान मिक्स करून घेऊयात. आता टेस्टनुसार मीठ घालूया, पुन्हा छान मिक्स करून घेऊयात. तर खूप सुंदर आपली ही पौष्टिक पालक कोबी पत्त्याची कोशिंबीर तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये फोडणी घालूया, पुन्हा छान मिक्स करून घेऊयात. तर आपली कोशिंबीर खाण्यासाठी रेडी आहे. तर अशा प्रकारे मी ह्या पौष्टिक कोशिंबीर तयार केलेल्या आहेत. तर ही पालेभाज्यांची कोशिंबीर, फळभाज्यांची कोशिंबीर आणि फळाची कोशिंबीर. तर तुम्हाला माझ्या ह्या झटपट आणि इतक्या साऱ्या पौष्टिक घटकच्या कोशिंबीर आवडल्या असतील तर प्लीज मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.